त्यांनी स्पर्धामध्ये बाद घेऊन त्याची मदत मिळेल. त्यांचं आपण तळ्यावरून मनापासून अभिनंदन करूया. अशा सगळ्या माझ्या बालगोपाळ विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो. आपल्याला सांगायला मला आनंद होईल की माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा राजकारणामध्ये आला तेव्हा मनापासून त्या ठिकाणी ठरवलं होतं की कुणाच्या तरी जीवनामध्ये कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपला आनंद फुलवता येईल का. प्रामाणिकपणे शाश्वत विकासाची कामं करून आपल्याला मतांसाठी नाही तर मनांसाठी काम करून एक ताक मानणे त्या ठिकाणी सांगू शकतो की मी चाळीसगावचा, मी जळगावचा, मी खानदेशाचा असं काम करता येईल का. असा एक विश्वास घेऊन तरुणांना घेऊन राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आज मला आनंद येत आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला गेल्या 3 दिवसापासून मेसेज येत आहेत, फोन येत आहेत, सगळेजण अभिनंदन करतायत. पण खरं हे अभिनंदन आपल्या सगळ्यांचं आहे कारण की आपल्या सगळ्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून असेल, खासदार म्हणून असेल जी संधी दिली, त्यामुळे मला असं वाटतं काम त्या ठिकाणी करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळत आहे. आपल्याला मला सांगायला आनंद होईल, अभिमान वाटतोय की आज मंगे दादा अण्णा आहेत, घोडेसर आहेत, आपण सगळे विधिमंडळातले आणि लोकसभेतले आपण त्या ठिकाणी घटक आहोत, राहिलेले आहोत आणि आपण आता घटक आहोत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये लोंढे वरखेडेसारखं बॅरेज की जे गेल्या 28 वर्षापासून रखडलं होतं ते 400 कोटीचं बॅरेज पूर्ण करून 8000 एकराला जमिनीची त्या ठिकाणी तहान भागवत माझ्या काळ्या आईची सेवा करण्याचं शेतकऱ्यांना चेहऱ्यावर हसू घुमवण्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं भाग्य त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. सुधाकरने गिरीश भाऊ गडकरी साहेब हे मंत्री होते आणि त्या ठिकाणी 450 कोटी रुपये तब्बल मिळून तो प्रकल्प आपण पूर्ण केला. आज 22 किलोमीटर त्या ठिकाणी पाणी अडवून आपल्या गिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम झालेलं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मोदीजी काय म्हणतात, सबका साथ सबका विकास सबका प्रयास, आणि ते खरंय. चाळीसगावच्या शहरामध्ये असलेल्या मग आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक गेल्या अनेक वर्षापासून 30, 40, 50 वर्षापासून जी मागणी होती आपल्या सगळ्यांच्या मदतीने नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करेल की या सगळ्यांना ऐतिहासिक काम तरी आपण करू शकलो आणि आपलं आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ त्या ठिकाणी पुतळा आपण त्या ठिकाणी बसून आपल्या राजाचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं भाग्य देखील माझ्यासारख्या मावळ्याला त्या ठिकाणी मिळालं. आज मला आनंद यायचा होतोय की बस स्टँडचं आपण त्या ठिकाणी रूप बदललं. मला आठवतं आम्ही कार्यकर्ते असताना माती मुरून टाकायचो, खड्डे बुजवायचो, शाळेतली मुली यायच्या ड्रेस बॅगमध्ये एक ड्रेस ठेवायचा, केव्हा चिखल उडेल आणि केव्हा कपडे बदलावं लागतील सांगता येत नाही. एक वही कमी, एक पुस्तक कमी, पण एक पर्याय ड्रेस ठेवायचे असं चित्र बस स्टँडचं होतं, ते आपण बदलवलं. आणि एकंदरीत मग रस्त्याचं जाळं मग चाळीसगाव मालेगाव असेल, चाळीसगाव धुळे असेल, चाळीसगाव त्या ठिकाणी जळगाव असेल, या सगळ्यांचं जाळं एरंडोल येवला असेल, चाळीसगाव नागद असेल, चाळीसगाव पाटणादेवी असेल, आपण त्या ठिकाणी राज्याच्या केंद्राच्या वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणून एक चांगल्या पद्धतीने आपल्या रस्त्याचं जाळं त्या ठिकाणी विणण्याचं काम केलं. केकेमूर्तचं दालन त्या ठिकाणी असेल आणि मग तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. अण्णा तुमच्या सगळ्या ज्येष्ठ खासदारांचा ज्यांनी ज्यांनी काम केलं या सगळ्यांच्या अनुभवाची तुमच्या सगळ्यांच्या या सगळ्या असलेल्या एकंदरीत इतिहासातल्या या सगळ्या विकासाची जोरदार पुढे कशी नेता येईल, चांगल्या कामाचं अनुकरण कसं पुढे अजून नेता येईल त्या दृष्टिकोनातून मला आनंद वाटतो की मी ठरवलं होतं की खासदार झाल्यानंतर काय करायचं. तर सगळ्यांना वाटतं मला रोजगार मिळायला पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, उद्योग आले पाहिजे. परंतु आपण बघतो साधी शेती जरी घ्यायची असेल 1-2 एकर तरी तो म्हणतो वावर मजावले रस्ता शेका बरोबर घटवून मला आणलं इवढं आणच येतं तरच आपण ती शेती घेतो. रस्ता म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे का, इन्व्हेस्टमेंट करायची असतील तर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत का, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी निश्चय केला की आपल्याला रेल्वे हायवे आणि एअरपोर्ट याची कनेक्टिव्हिटी जर आपल्या जळगाव जिल्ह्याला देता आली तर आणि तर इन्व्हेस्टमेंट येतील आणि मग रोजगारातून माझा जिल्हा खान्देश सुजलाम सुजलाम होऊ शकतो हा ठाम विश्वास त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये होता आणि मला आनंद यायचा वाटतो. मग आपला त्या ठिकाणी बुलढाण्याहून येणारा जळगावहून धुळ्याकडे जाणारा नॅशनल हायवे असेल, मग आपल्याला मनमाडहून त्या ठिकाणी नांदगावहून चाळीसगावहून जाणारा मग खडगाव पाचरहून जळगावला जाणारा नॅशनल हायवे असेल, मग सोलापूरहून आपण जरा म्हणतो गुलबर्ग्याहून येणारा तो आपला औरंगाबादहून मग चाळीसगावहून पुढे सुरत अहमदाबाद इंदोर सारख्या महानगरांना जोडणारा नॅशनल हायवे असेल. आणि त्या बरोबरीने आपल्याला कल्पना आहे की 20-30 कोटीचा देश अण्णा त्या ठिकाणी बाबा सारख्या मला सांगायला त्या ठिकाणी काल परवा आपले रेल्वेचे पदाधिकारी दिल्ली आले मग दादा तुम्ही जे म्हटले की मंत्री म्हटले की 30 कोटीचा देश 140 कोटी झाला. 162 वर्षापूर्वी सुरू झालेली रेल्वेचे 2 ट्रॅक, 75 वर्ष आपण अमृत महोत्सव त्यांनी साजरा करतोय, स्वातंत्र्य 75 वर्ष झाले पण 2 ते 3 ट्रॅक करण्याचं झालं कुठल्याही सरकारने केलं नाही.
ते धाडस मोदीजींनी केलं आणि 14 नंतर या 9 वर्षांमध्ये मग आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी मनमाड पासून जळगावपर्यंत रेल्वेचे 2 ट्रॅक चालेल 3 ट्रॅक करता येईल का? कारण की मनमाडला तिकडनं एका बाजूने पुण्याकडनं ट्रेन येतात, दुसऱ्या बाजूने मराठवाड्याकडनं ट्रेन येतात, तिसऱ्या बाजूने मुंबईकडनं ट्रेन येतात, प्रवाशांसोबत मालवाहतूक ट्रेन येतात आणि मग मनमाडला पुढे आल्यानंतर माझ्या या 2 ट्रॅकवर जेव्हा या ट्रेनचा भडीमार होतो एका सेकंदाला एका मिनिटाला 1000 ट्रेन एका दिवसात कारगिल पास होतात आणि ज्यावेळेस ते सगळं बघितलं रेल्वेचा तो सगळा त्या स्क्रीनवरचा सगळा प्रवास त्यावेळेस लक्षामध्ये आला की दुसरा ट्रॅक जोपर्यंत तिसरा ट्रॅक होत नाही आणि तिसरा ट्रॅकवर डेडिकेटेड माल वाहतूक ज्याला फ्रेट कॉरिडॉर म्हणतो गुड कॅरियर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रेल्वे त्या ठिकाणी आपल्याला प्रवाशांना सुलभ होऊ शकत नाही। कारण की प्रवासीमधून रेल्वे नुकसानच चालते, मग माल वाहतुकीतून पैसे कमवून आपल्याला प्रवाशांना सुविधा कसं देता येईल? आणि म्हणून डेडिकेटेड एक फ्रेट कॉरिडॉर माल वाहतुकीचा एक मार्ग असला पाहिजे। आणि मला आनंद वाटतो की जवळजवळ 2500 जास्त कोटी रुपये मनमाड चाळीसगाव असेल, चाळीसगाव जळगाव असेल, जळगाव भुसावळ असेल, मग जळगाव त्या ठिकाणी अंमळनेरकडून उजना असेल अशा रेल्वे मार्गाचं जाळं त्या ठिकाणी तयार होतं आणि अंतिम टप्प्यामध्ये ते आता त्यांनी आलंय। म्हणजे निश्चितपणे आपल्याला एक वेगळा रेल्वेचा आयाम आपण सगळे साक्षीदार आहोत की एक वेगळं बदलतं रूप रेल्वेचं आपण बघणार आहे की विमानतळासारखी त्या ठिकाणी लूप कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी सर्वसामान्यांना देखील प्रवासाची संधी त्या ठिकाणी मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीने विकासाची वितरण म्हणेल ही घोडदौड। रेल्वे फक्त प्रवासी आणत नाही, विकास आणतोय, माझ्या तरुणाईच्या हाताला रोजगार आणतोय, माझ्या त्या ठिकाणी चाळीसगावच्या सर्वसामान्य उद्योजकांच्या साठी एक त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की मोठ्या प्रमाणावर एक कनेक्ट देऊन रोजगाराच्या साठी देखील सक्षम त्या ठिकाणी बनण्याचं काम रेल्वे त्या ठिकाणी करते। आणि म्हणून आज मला आनंद यायचा आहे की चाळीसगाव धुळे रेल्वे, मला आठवतं माझे आजोबा मला सांगायचे दरेगावला जाताना चाळीसगाव जामदेवला उतरायचो, जामदेवहून बैलगाडीने मग आम्ही घरी पायी पायी दरेगावला जायचो। म्हणजे अशी परिस्थिती रेल्वेच्या त्या ठिकाणी होती। आज चाळीसगाव धुळे कोळशावर चालणारी डिझेलवर झाली, डिझेलची आज इलेक्ट्रिफिकेशन झाली, मागच्या वर्षी आपण लोकार्पण केलं आणि चाळीसगाव धुळे रेल्वेचं आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन करून त्या रेल्वेचं रूप बदलवलं आणि आज बेस्ट इफिशियंट ट्रेन म्हणून अवॉर्ड देखील आपल्या त्या रेल्वेला मिळाला आणि चांगलं त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी सुरू झाली। मला पूर्ण खात्री आहे, तुम्ही लक्षामध्ये घ्या, मी बघतो या ठिकाणी आलेला व्यापारी वर्ग आहेत, शिक्षक प्राध्यापक आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, सर्व समाजातले घटक या ठिकाणी आहेत। आपल्याला विश्वास त्या ठिकाणी मला देताना आनंद होतोय की चाळीसगाव धुळ्यासोबत धुळे मिळताना म्हणजे 25 ते 30 किलोमीटरचा रेल्वे मार्ग ज्यावेळेस जोडला जाईल, ज्याचं आता भूसंपादन म्हणून आता ब्रिजेस सुरू झाले, तर त्या नळदाण्याला ज्यावेळेस जोडला जाईल तर माझं चाळीसगाव हे सुरत अहमदाबाद गुजरात जायला त्या ठिकाणी सगळ्यात शॉर्टकट त्या ठिकाणी असेल, म्हणजे चाळीसगाव धुळे नळदाणा आणि मग त्या ठिकाणी गुजरात जाणारा कनेक्टिव्हिटी देणारा माझं चाळीसगाव जंक्शन त्या ठिकाणी होतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चाळीसगावचं एक वैभव एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी रूप देणार बदलणार त्या ठिकाणी असणार आहे। दुसरा आज उल्लेख केला दादा तुम्ही मगाशी महाराज होते पाचोऱ्यापासून त्या ठिकाणी आमचे राजे संजित चौधरी आले, पाचोऱ्याहून जामनेर जाणारा पीजी रेल्वे आपण ज्याला म्हणतो ब्रिटिश काळातली रेल्वे झुकझुक गाडीतून मंगेदांनी उल्लेख केला ती पाचोरा जामनेर रेल्वे ती देखील आपण पाचोऱ्याहून जामनेरहून बोदवड एक त्या ठिकाणी बायपास 995 कोटी रुपये पीएम गतिशक्तीमधून 100% केंद्राने मंजूर करून त्याला बायपास यासाठी दिला की आम्हाला जळगाव जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीने वेळ मिळावा आणि माल वाहतूक त्या ठिकाणी व्हावी असं पण काम त्या ठिकाणी होतंय। आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आनंद यायचा होतोय की आपल्या जळगावचं एअरपोर्टला नाईट लँडिंग घेऊन आपण हैदराबाद पुणे गोव्याच्या सुविधा त्या ठिकाणी उडान मधून मिळतोय जेणेकरून सर्वसामान्यांना प्रवास करता येईल। तुम्ही म्हणाल दादा ते विमानाचं काय कौतुक करतायत, ही रेल्वेची वंदे भारत मंगळाला म्हटलं ती एसी आम्हाला काय कामाची, पण लक्षात घ्या की रेल्वे ही हायवे ही एअरपोर्ट ज्यावेळेस कनेक्ट होतील आणि माझ्या गिरणेच्या 7 बंधाऱ्यांमधून 70 किलोमीटर जेव्हा पाणी आढळेल, जेव्हा 12 महिने 70 गिरण्या खळखळ वाहत असेल, जेव्हा माझा तापीचा निम्न तापीमधून 80 किलोमीटर तापी पाण्याने भरलेली असेल, 150 किलोमीटर पाणी 12 महिने भरलेलं चित्र हायवे रेल्वे आणि एअरपोर्ट जेव्हा असेल तेव्हा खरी माझ्या खानदेशाला एक विकासाची नवीन त्या ठिकाणी आपल्याला एक उंची चांगली गाठता येईल। आणि हे स्वप्न मुलाशी घेऊन त्या ठिकाणी केवळ स्वप्न नाही तर प्रत्यक्ष कृतीने त्या ठिकाणी पावलं टाकून हायवे रेल्वे एअरपोर्ट याची बहुतांश कामं मंजूर झाली आणि आता त्या ठिकाणी 7 बॅरेज झोंडी वरखडीनंतर आणि निम्न तापीला आपण लवकरच केंद्राच्या योजनेतून त्या ठिकाणी घेऊन पूर्ण करतो आहे। म्हणून आज चाळीसगाव रेल्वे स्टेशनचं आपल्याला रूप बदलायचं त्या ठिकाणी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होतोय। मला त्या ठिकाणी काल बघितलं 1900 साली धुळे रेल्वे सुरू झाली, म्हणजे 1861 म्हणजे जवळजवळ 161 साली आपली रेल्वे सुरू झाली आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण एक बदल घडवला। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण खासदार केलं, मोदीजींचा सारखा एक सर्वसामान्य कुटुंबाशी नाळ असलेला एक दूरदृष्टी जगामध्ये जे आज त्या ठिकाणी लीडर म्हणून काम करतात असे मोदीजी पंतप्रधान झाले,
आणि आपल्याला कल्पना आहे की वंदे त्या ठिकाणी भारत अहमद भारत स्टेशनच्या माध्यमातून आज आपल्या चाळीसगाव स्टेशनचा आपण बघतोय. मग वेटिंग रूम एसीचा आम्हाला कसं करता येईल, तिकीट त्या ठिकाणी जे हवे त्या ठिकाणी अत्याधुनिक कसं करता येईल, पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल, चाळीसगावचं म्हणजे विरासत आणि संस्कृती याचा मिलाप याचं करून ही सगळी आपण त्या ठिकाणी ब्युटिफिकेशन केलंय. मग आमचं दूध गंगा असलेलं चाळीसगाव मग त्या ठिकाणी दुधाच्या अनुषंगाने एक छोटासा एक त्या ठिकाणी सुशोभीकरण कसं करता येईल, एक असा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नियुक्त करून आराखडा तयार झाला, आराखड्याला मंजुरी मिळाली आणि येणाऱ्या 20 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्याचा शुभारंभ आज त्या ठिकाणी मोदीजींच्या शुभ हस्ते ऑनलाईन होतोय. मला आनंद येत आहे की पहिल्यांदा चाळीसगावच्या इतिहासामध्ये पंतप्रधान ऑनलाईन त्या ठिकाणी कुठलं तरी उद्घाटन करतायत आणि मोदीजी स्वतः आपल्या चाळीसगाव स्टेशनचं ऑनलाईन देशातल्या सगळ्या अमृत स्टेशनचा करत असताना चाळीसगावचं देखील त्या ठिकाणी शुभारंभ होतोय. त्यामुळे आपण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सगळे त्या ठिकाणी होतोय. जास्त बोलता आपण बघतोय रेल्वेचे आमचे मंत्री अश्विनी वैष्णव की एक यंग डायनॅमिक आपण ज्याला म्हणू की वेगळ्या पद्धतीने रेल्वेची स्वच्छता असेल, बायो क्लिनिक असेल, बायो टॉयलेट असेल, एक वेगळं रूप घेऊन त्या ठिकाणी सुरू करतायत. आणि सोबत आपल्याला रेल्वे बोर्डचे चेअरमन लावटी सर की जे आपल्या भुसावळचे आपल्या मुंबईचे जीएम देखील राहिले आणि दुसऱ्या दर्शना मॅडम ज्या रेल्वे राज्यमंत्री त्या देखील आपण बघतो ऑनलाईन त्या ठिकाणी जोडले आहेत. आणि अश्विनी वैष्णवजींच्या वक्तव्यानंतर मार्गदर्शनानंतर आपल्याला मोदीजी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. एक 30 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे. मी विनंती करेल की तुम्ही आपण सगळेजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत की ज्यामध्ये चाळीसगाव आपल्या जिल्ह्यातलं पहिलं स्टेशन सुरू होत आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच पुढच्या 3 ते 5 महिन्यामध्ये पाचोरा, अंमळनेर आणि दरंगाव याही स्टेशनचा समावेश आपण या योजनेत केलेला आहे. त्याचा देखील आपण त्या ठिकाणी बदल करतो आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आज आपण त्या ठिकाणी बघतोय की हा सगळा बदल त्या ठिकाणी होत आहे. म्हणून पुन्हा एकदा आपला विश्वास देतो. काही जर म्हणेल दादा तू पहिल्या सारखा काही भेटत नाही बाबा ते सुखदुःख वगैरे दिसत नाही आते, पण खरंय की आधी जी नाळ होती जी कनेक्टिव्हिटी सादर झाल्याने 150 दिवस अधिवेशन आहे. मग त्या ठिकाणी डीपीडीसी असतील, स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग असतील, 180 दिवसाचा दिल्लीचा प्रवास आणि मग उरलेल्या 1600 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला 1000 खेडी, 9 शहरं, 30 लाख लोक आणि या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी विश्वास तुम्हाला देतो. कनेक्टिव्हिटी जरी नसेल तरी एक वाक्य काय म्हणतो की गहार फिरती आकाशी जिद्द मात्र तिच्या पिला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, स्वागत करतो. आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने सगळ्या सामाजिक संस्था मग रोटरी, जेसीस, त्या ठिकाणी आयएमए पासून, त्या ठिकाणी जेसीस पासून, वेगवेगळ्या आलेल्या प्रवासी संघटनेपासून, तर सामाजिक संस्था मी बघतोय छोट्याशा आमच्या असलेल्या क्षत्रिय शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून, तर आमच्या नाभिक पासून, तर आमच्या तेली समाजापासून, तर सर्व समाजातले सर्व घटक आज आमचा खानदेशाचा त्या ठिकाणी गिरणेचा सुपुत्र विजय चौधरी ज्याला आपण महाराष्ट्र केसरी किताब दिला तो देखील त्या ठिकाणी त्याचे वडील त्या ठिकाणी आले. ती कुठे अण्णा कुठे अण्णा ओव्हर स्टेजवर अण्णांचं टाळावर अभिनंदन करूया की या माता पित्याने असा सुपुत्र जन्माला घातला की ज्या गिरणार मनाड खोऱ्यातला विजय चौधरी एकदा नाही दोनदा नाही तर 3 महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आणि आता भारताचं प्रतिनिधित्व करत असताना जगामध्ये त्या ठिकाणी भारताचं नाव लौकिक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि कुस्ती क्षेत्रामध्ये नुकतंच कॅनडाला मला असं वाटतं कॅनडाला झालेल्या स्पर्धेमध्ये विजय चौधरीने आपल्या 40 वर्षाच्या सुपुत्राने आपल्या भारताचं नाव त्या ठिकाणी मोठं केलं आहे. म्हणून के के मूळ भास्कराचार्य मग आताच्या आपल्या असलेल्या विजय चौधरींपर्यंत किंवा योगाचार्य चंद्रदेवासारखे असे वैभवशाली परंपरा असेल आपलं चाळीसगाव याची परंपरा कशी वाढवता येईल याचं वैभव कसं आपल्याला येता येईल जास्त न बोलता आता मी माझ्या वाणीला विराम देतो. 5 मिनिटांनंतर मंत्रीजी आपला प्रबोधन सुरू करतील आणि तोपर्यंत 2 मिनिटांच्या ठिकाणी मी विनंती करेल आदरणीय मंगेश दादा यांना आपल्या सगळ्यांना की आपण आपले विजय चौधरी पहलवान ज्यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आहे त्यांच्या त्या ठिकाणी यांचं स्वागत करावं आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला ऑनलाईन कार्यक्रमात जॉईन व्हायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र सगळ्यांनी.